नंबर्स चे ऍडिशन किंवा सब्ट्रॅक्शन बघण्याआधी आपल्याला काही बेसिक्स समजणं गरजेचं आहे आपण एनथ रूट ऑफ ए कन्सिडर करूया हे अशा प्रकारे लिहिलं जातं ला इंडेक्स असं म्हणतात ह्या साईनला रॅडिकल म्हणतात आणि ला बेस म्हणतात ह्याला एन थ रूट ऑफ ए असं म्हणतात आतापर्यंत आपण यांसारखे नंबर्स बघितले आपण ह्याला स्क्वेअर रूट ऑफ सेव्हन म्हणतो म्हणजे सेव्हन हा बेस आहे आणि हे रॅडिकल आहे पण इंडेक्स काय आहे ती टू आहे जेव्हा आपण स्क्वेअर रूट किंवा सेकंड रूट ऑफ अ नंबर घेतो तेव्हा जनरली आपण टू लिहित नाही कॉमनली आपण ते तसंच वापरतो म्हणून इंडेक्स शिवायच्या रॅडिकलचा अर्थ स्क्वेअर रूट असतो म्हणजे फिफ्थ रूट ऑफ ट्वेल्व्ह लिहिण्यासाठी आपण इथे रॅडिकल फाईव्ह आणि आतमध्ये बेस ट्वेल्व्ह लिहितो आपण फक्त सेकंड रूट किंवा स्क्वेअर रूटला इंडेक्स लिहू शकत नाही आपण ह्या दोन नंबर्सला ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो का स्क्वेअर रूट ऑफ सेवन आणि फिफ्थ रूट ऑफ ट्वेल्वला आपण नाही करू शकत मग आपण कशाप्रकारे रिअल नंबर्स ऍड करू शकतो जर त्या नंबर्सचा बेस आणि इंडेक्स सेम असेल फक्त तेव्हाच आपण त्यांना ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो ह्या दोन्ही कंडिशन्स सॅटिस्फाय व्हायला हव्या लक्षात घ्या सेम बेस आणि सेम इंडेक्स असेल तर त्यांना ॲड किंवा सबट्रॅक्ट करता येतं जर आपल्याकडे फोर्थ रूट ऑफ फाईव्ह आणि एट मल्टिप्लाइड बाय फोर्थ रूट ऑफ फाईव्ह सारखे दोन नंबर्स आहेत तर त्यांना ॲड करू शकतो का होय त्यांचा बेस फाईव्ह आहे आणि त्यांची इंडेक्स फोर आहे त्यांची सम इक्वल टू नाईन रूट फाईव्ह असणार रियल नंबर्स चे ऑपरेशन बघण्याआधी ही फर्स्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे जी समजणं गरजेचं आहे सेम बेस आणि सेम इंडेक्स असेल तर त्यांना ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येतं आपण याची एक्झाम्पल्स नंतर पाहूत पण सध्या सेकंड इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट समजून घेऊया ही सिम्पलेस्ट फॉर्मची कॉन्सेप्ट आहे याचा काय अर्थ आहे आणि आपण आता ती का शिकत आहोत हा नंबर बघूया रूट एट तुम्हाला काय वाटतं ह्या नंबरचा बेस आणि इंडेक्स काय असेल हे सिम्पल आहे बेस हा एट आहे आणि इंडेक्स ही टू आहे कारण ते स्क्वेअर रूट आहे करेक्ट ना आता एटला त्याच्या प्राइम फॅक्टर्सच्या टर्म्स मध्ये लिहूया त्याला रूट ऑफ टू टाइम्स टू असं लिहिता येईल इथे स्क्वेअर रूट असल्यामुळे आपण सेम नंबर्सच्या पेअर्स घेऊया आपण ही पेअर इथे फॉर्म करूया आणि त्यातून एक नंबर बाहेर घेऊया ज्याने आपल्याला टू रूट टू मिळेल म्हणजे नंबर एट हा टू रूट टू असाही लिहिता येतो ते इक्विवॅलेट आहेत याला रूट एटचा चा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणतात आता तुम्ही म्हणू शकता बेस टू आहे आणि इंडेक्सही टू आहे क्यूब रूट ऑफ थर्टी टूचं च काय आपण बघू शकतो की बेस हा थर्टी टू आहे आणि इंडेक्स ही थ्री आहे थर्टी टूला त्याच्या प्राईम फॅक्टर्सच्या टर्म्समध्ये लिहिल्यावर आपल्याला क्यूब रूट ऑफ टू टाइम्स टू टाइम्स टू टाइम्स टू टाइम्स टू मिळेल हा क्यूब रूट असल्यामुळे आपण थ्रीचा ग्रुप बनवूया आणि त्या ग्रुपमधून एक नंबर बाहेर काढूया आपण इथे फक्त एक ग्रुप बनवू शकतो आणि बाकी राहिलं टू टाइम्स टू जे इक्वल टू फोर आहे म्हणजे हे टू मल्टीप्लाइड बाय क्यूब रूट ऑफ फोर असणार हा क्यूब 32 रूट ऑफ थर्टी टू चा सिम्पलेस्ट फॉर्म आहे ह्याने आपल्याला काय कळतं अज्युम करा आपल्याला दोन नंबर्स दिले आहेत रूट टू आणि रूट एट आणि आपल्याला त्यांना ऍड करायला सांगितलं मग तुम्ही म्हणाल नो कारण त्यांचा बेस हा डिफरंट आहे पण आपण बघितलंय की रूट एट ला टू रूट टू असं लिहिता येतं आणि रूट टू आणि टू रूट टू ची सम केल्याने आपल्याला थ्री रूट टू किंवा थ्री मल्टिप्लाइड बाय रूट टू मिळेल म्हणून रॅशनल नंबरच्या प्रॉब्लेम्स वर बेस्ड असणारी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापूर्वी आधी नंबरला त्याच्या सिंपलस्ट फॉर्म मध्ये रिड्यूस करणं आणि नंतर प्रोसीड करणं ही चांगली आयडिया आहे